आयआयटीचे बद्दल किती उलयतले, चांगले राहिल्याच असेल मी तुम्ही वाटेल म्हजे मत. आणि हा मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हज्या वेळार एनआयटी स्थापन झाली, एनआयटी सँक्शन म्हज्या वेळार झाली, एनआयटी खातीर अशेंच ऑपोजिशन आयलें. आनी आतां थोडे जाण पश्चाताप करतले, आतां एनआयटी जाता बाळ्ळे सारके जाग्यार. हांव तेन्ना सगळ्या काणकोणकारांक सांगिल्लें की ज्या दिसा एनआयटी काणकोणांत जातली, काणकोण हें इंटरनॅशनल मॅपाचेर पावतलें. हांव म्हाका अजून समजना लोक कित्या खातीर, कारण तें इज अ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आनी अशें एज्युकेशन इन्स्टिट्यूट गोंयांत स्वागत, आमी खरें म्हणल्यार स्वागत करपाक. बिट्स पिलानी सारकें इन्स्टिट्यूट आज एअरपोर्ट रोडाचेर जालां, ताका लागून गोंयची नामनाय वयर गेल्या, पूण गोंयच्या खुबशे भुरग्यांकय आतां संदी मेळटा शिकपाची. तशेंच फाल्यां आयआयटी जाल्यार कितले भुरगे शिकपी आहा तांकां भायर वचचे. एनआयटी सगळे भुरगे सुरतकर वता, आज एनआयटी गोंयांत जाल्ल्यान भुरग्यांक गोंयांत संदी मेळटा, कितलेशे भुरगे गोंयांत शिकपाक शकता. म्हाका दिसता लोकांनी म्हणजे सामकें हाजेर इंट्रोस्पेक्ट करपाक जाय, प्रत्येकान आपल्या काळजांत हें घालून इंट्रोस्पेक्ट करपाक. इशू आसा जाल्यार इशू रिझॉल्व करपाक. देवाचे दर्शन घेतला सर, कितें मागला कॅबिनेटाक बीन मंत्रिमंडळाक भाग करून घेवचो म्हणून. हांव कितें देवा कडेन मागता तें जगाक सांगना, म्हणजे देवा कडेन हांव देवा कडेन फक्त म्हाका लोकांक बरें दवरचें म्हणून मागता. म्हजे खातीर कांय मागता, देवा कडेन जो स्वता खातीर मागता तो पिसो, ताका देव केन्ना पावता. ओके, थँक्यू. थँक्यू सर.